मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी राज्य शासनानं मागासवर्गीय आयोगाकडे जबाबदारी सोपवली आहे या आयोगाचा अहवाल पंधरा नोव्हेंबर रोजी शासनाला सादर होण्याची शक्यता आहे या अहवालाच्या अनुषंगाने मराठा समाज आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मुस्लिम बोर्डिंग सभागृहात मराठा समाजातील समविचारी नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे अशी माहिती सकल मराठा समाजाचे उमेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग इथं पंधरा नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा आरक्षणाचा अहवाल पंधरा नोव्हेंबरला सादर होणार आहे या अहवालातील निकष काय आहेत त्याच्या शिफारशीनुसार पुढील दिशा काय ठरवायची याबाबत चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं ही बैठक होणार आहे मराठा बांधवांनी या बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे